कार्यक्षता वादग्रस्त व्यक्तिमत्व असणारे कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले या चेक बाउंस प्रकरणी जामीन मिळाला असला तरी एका खंडणीच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे चेक बाउंस प्रकरणात जामीन जरी मिळाला असला तरी सोमवारपर्यंत अभिजित बिचुकले या न्यायालयीन कोठडीमध्ये राहावे लागणार आहे। अभिजित बिचुकले यांना आज रोजी कोर्टात हजर केलं होतं, 138 वॉरंटमध्ये हजर केलं होतं। त्याचबरोबर 2012 सालचा एक गुन्हा होता, त्यामध्ये 400 प्रमाणे फरारीमध्ये दाखल झालेलं होतं, त्याचा रिपोर्ट कोर्टाला देण्यात आला आणि या गुन्ह्यामध्ये त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडी झालेली आहे। हां, ॲडव्होकेट शिवराज देनवडे। आज मी अभिजित बिचुकले यांच्या कामामध्ये 138 जे मॅटर होतं त्यांना वॉरंटमध्ये बिग बॉसच्या घरातून उचलून त्यांना आज रोजी प्रोड्यूस केलं होतं, त्या कामामध्ये आरोपीला जामिनावरती मेरबन कोर्टाने सोडलं आहे। 15,000 जामीन मेरबन कोर्टाने देऊन त्यांना बेलवरती सोडलं आहे। परंतु त्यांच्याविरुद्ध अजून एक RCC 364/2013 नावाचा एक गुन्हा दाखल होता, त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्याविरुद्ध चार्जशीट फाईल झाली होती, परंतु ते त्या मॅटरमध्ये गेले 7 हजर नाहीत आणि त्यांना 299 प्रमाणे त्यांच्याविरुद्ध चार्जशीट फाईल करून त्यांना ॲब्सकॉन्ड डिक्लेअर केलं होतं। त्या कामामध्ये अचानकपणे पोलिसांनी त्या कामामध्ये ट्रान्सफर मागून तिथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, त्या कामामध्ये देखील आपण बेल ॲप्लिकेशन फाईल केला होता। परंतु सदरचा ऑफेन्स हा 7 जुना आहे आणि आरोपी त्या कामामध्ये मिळून येणार नाही असं मेरबन कोर्टाने त्या कामामध्ये धरलं आणि त्यानुसार सदरचा तो अर्ज रिजेक्ट केला आहे। त्या सदरच्या अर्जासंदर्भात आम्ही सोमवारी त्याच्यापेक्षा उच्च न्यायालयामध्ये किंवा सातारा सेशन्स कोर्टामध्ये त्याच्याविरुद्ध दाद मागणार आहोत। ज्यामध्ये न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे तो नेमका गुन्हा काय आहे? न्यायालयीन कोठडी ज्यामध्ये दिला आहे तो आहे तो 384 एक्स्टॉर्शन खंडणीचा गुन्हा आहे। त्या गुन्ह्यामध्ये ते फरारी कोर्टात हजर राहिले नाही, त्यांनी बेलचा अर्ज केला होता, बेलचा अर्ज केल्यानंतर पण तो कंप्लायन्स ते करू शकले नाहीत काही कारणानिमित्त आणि म्हणून त्यांना वॉरंटमध्ये आज ट्रान्सफर वॉरंटमध्ये त्यांना घेण्यात आहे। वास्तविक पाहता त्यांना फक्त 138 केसमध्ये अटक केली असं दर्शवून आलं होतं, पण अचानकपणे दुसरा एक अर्ज आला की आम्हाला ह्या मॅटरमध्ये त्यांना ट्रान्सफर पाहिजे आणि दुसऱ्या मॅटरमध्ये त्यांना हजर करून त्यांना पोलिसांनी MCR झाला त्यांचा आणि परंतु बेल दिला नाही। बेलच्या संदर्भात काय पुढचे? बेलच्या संदर्भात माझे असं म्हणणं की आता आपल्या सोमवारी सेशन्स कोर्टामध्ये आम्ही योग्य त्या न्यायालयामध्ये दाद मागणार होतो। त्याच्याबद्दल खंडणीतले फिर्यादी कोण आहेत? खंडीतले फिर्यादी माझ्या माहितीप्रमाणे फिरोज पठाण आहेत खंडीचे फिर्यादी। त्याच्यामध्ये तुम्ही खात्री नाही आहे तुम्हाला की तेच आहेत? हां, माझ्या माहितीप्रमाणे, पण मी पाहिलं असतं तर फिरोज पठाण हे त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत। दरम्यान न्यायालयामध्ये हजर करत असताना अभिजित बिचुकले यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर हे माझ्यावर केलेले राजकीय षडयंत्र आहे असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले आहे। त्याचबरोबर योग्य वेळ आल्यानंतर याचा खुलासा करेल असेही ते पुढे म्हणाले आहेत। अभिजित काय सांगतील कशामुळे झाली कारवाई? घेतलंय या ठिकाणी राजकीय खेळ, चला पुढे चला रस्ता कुणामुळे झाले? अभिजित काय पुढची कारवाई काय असेल? मला येऊ दे तरी परत बॅक इन ऍक्शन, मग बघूया आपण कोण कोण हे कुणी केलंय सगळं? नाही, नाव आता सांगत नाही मी तुम्हाला, पण हे पूर्णपणे राजकीय आहे का? हो, 100%। न्यायालयातून न्यायालयीन कोठडीमध्ये पोलीस घेऊन जात असताना अभिजित बिचुकले हे उपस्थित लोकांना अगदी एका सेलिब्रिटी सारखे इशारे करत होते व लव यू म्हणत हातवारेही करत होते। चल चालू कर, अरे माईक 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 माईक